कोल्हापूर जिल्ह्यातील गवसे तालुका आजरा येथील आजरा सहकारी साखर कारखान्याच्या थकबाकीपोटी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांनी आज मंगळवारी कारखान्याचा ताबा घेतला बँकेने कारखाना व्यवस्थापनाला थकबाकी परत फेडीसाठी दिलेली मुदत संपल्याने आज कारखान्याचा ताबा घेण्यात आलेला आहे आजरा कारखान्याला जिल्हा बँकेनं साखर तारणसह सा इतर बाबींसाठी एकशे पंचवीस कोटी कर्ज थकलं होतं तसंच इतर बँकांचे कामगारांचे आणि इतर देणी धरून कारखान्यावर एकूण दोनशे कोटी सत्तेचाळीस लाख रुपये कर्ज आहे जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनी साखर गोडाऊनसह सा मशीनरी देखील सील केल्यात बँकेनं थकीत रकमेसाठी नोटीस बजावली होती पण त्याचा कालावधी संपल्यामुळं आज कारखान्याचा ताबा घेतला सकाळी अकराच्या सुमारास बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी कारखान्याचा रितसर ताबा घेऊन साखर गोडाऊन तसंच कारखान्याला गेटला नोटीस लावून कुलूप कारखान्याला लावण्यात आले